हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान, विधान भवनात मतदानासाठी उपस्थित राहा। सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना बजावला वेळ। मतांची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव, बैठकांचं सत्र। ठाकरे गटाचे नेते काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित। मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी ठाकरे गटाची फिल्डिंग, 7 मतांची आवश्यकता। दादागड पहिल्या पसंतीच्या कोट्यातच दोन्ही उमेदवार निवडून आणणार। 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं, विश्वसनीय सूत्रांची माहिती। मविया विधानसभेच्या 225 जागा जिंकेल, शरद पवार यांना विश्वास। राज्याचं चित्र बदलायचं असल्यानं अनेक जण सोबत येत असल्याचंही वक्तव्य। विधानसभेच्या जागा वाटपातही भाजप मोठा वाटा घेणार। 160 पेक्षा अधिक जागांवर लढावं, राज्यातल्या नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी, सूत्रांची माहिती। विधान परिषदेत अजित पवार काँग्रेसशी किमान 3 मतं फुटणार, सूत्रांची माहिती। तर 3 ते 4 लोक फुटणार हे आम्हाला माहिती, त्यांचे कान टोचणार, काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा गौप्यस्फोट। विधानसभेला सगळ्यांना पाडा, मराठ्यांवर अन्याय करणारा बीडमधील एकही नेता निवडून यायला नको। एक वेळ आपला विचारांचा ओबीसी निवडून आला तरी चालेल, शांतता रॅलीतून जरांगेंचं आवाहन। मराठा नेत्यांना सांगा आरक्षण द्या नाहीतर गावात येऊ नका। जरांगेंचा इशारा, 70 वर्ष आम्ही मोठं केलं, आमच्यासाठी कधी काम करणार, जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल। महायुती आणि मविया एक सारखेच, केवळ खुर्चीच बघतात, जरांगेंची टीका। मवियावाले लपून का बसले, विरोधक आले नाही म्हणून सरकार आरक्षण देणार नाही का, सर्वपक्ष बैठकीवरून जरांगेंचा निशाणा। सगळेसोऱ्यांबाबत एकमत झालं, पण महाजन आणि भुजबळ म्हणाले सगळेसोरे टिकणार नाही। गिरीश महाजन जिथे जातात तिथे आंदोलन फोडून संपवतात, जरांगेंचा जोरदार हल्लाबोल। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे व्हॉट्सअप चॅट समोर, पोस्टिंग आधीच पूजा खेडकरांची कार, केबिन आणि निवासस्थानाची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी केलेल्या अहवालात व्हॉट्सअप चॅटचा समावेश। आम्हाला पैसे नको, न्याय पाहिजे, आरोपी निशाला फाशीची शिक्षा द्या। वरळी हत्याकांड प्रकरणातील मृत कावेरी नाथवांच्या पतीची मागणी, रवींद्र धंगेकरांनी घेतली नाथवा कुटुंबियांची भेट। संत तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूरच्या सराटीत मुक्काम, उद्या तुकोबांच्या पादुकांचं शाही नीरा नदीत स्नान, तर ज्ञानोबांची पालखी सोलापुरात दाखल। माजी अग्निवीरांना सीआयएसएफ बीएसएफच्या निमलष्करी दलाच्या नोकरीत 10% आरक्षण देणार योजनेत, सैनिकांवर कोणताही अन्याय होणार नाही, गृहमंत्रालयाकडून स्पष्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।